बघूयात नवी मुंबईतले चक्क 1000 जण क्वारंटाईन झालेले आहेत. नवी मुंबईतल्या स्वप्नपूर्ति इमारतीमधले हे 1000 जण क्वारंटाईन झालेले आहेत. सीआयएसएफचे हे जवान होते सगळे आणि त्यांचे कुटुंबीय या इमारतीमध्ये राहत होते. आपण उत्तर केलं काही दिवसांपासून ते ड्युटीवर आहेत. सोसायटीमध्ये राहणारे जवळजवळ 252 सीआयएसएफ जवान आणि त्यांचे कुटुंबीय होम क्वारंटाईन झाले आहेत. कळंबोलीतले 10 सीआयएसएफ जवान कोरोना बाधित झाल्यानं पनवेल पालिकेनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. पालिकेनं प्रत्येक इमारतीला नोटीशी लावलेल्या आहेत. आपण बघतो मोठ्या प्रमाणात आता पोलिसांमध्ये सीआयएसएफ जवानांमध्ये आता कोरोना शिरलेला आहे. अनेक जण ड्युटीवर असतात आणि त्यामुळे कोरोना बाधित होतात आणि त्यातूनच हा कोरोना रुग्णांपर्यंत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुद्धा पोहोचतो. आणि दुर्दैवानं हे सगळे इमारती आता क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलेला आहेत. नोटिसा लावण्यात आलेल्या आहेत. आपण बघतो नवी मुंबईमधली बातमी आहे. नवी मुंबईमध्ये जवळजवळ 1000 जण क्वारंटाईन झालेले आहेत. 252 सीआयएसएफ जवान आणि त्यांचे कुटुंबीय होम क्वारंटाईन झालेले आहेत. कळंबोलीतला 10 सीआयएसएफ जवान कोरोना बाधित झाल्यानं पनवेल पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे. पालिकेनं प्रत्येक इमारतींमध्ये आता नोटीशी सुद्धा लावलेल्या आहेत. आपण बघतो राज्यभरात कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. खास करून नवी मुंबई पनवेलमध्ये आता हे क्वारंटाईन अनेक जण होत आहेत. अनेक जण संशयित आहेत. कित्येकांना कोरोनाची लागण झालेली आहे. जवळजवळ 2000 पर्यंत मुंबईतला हा आकडा पोहोचलेला आहे. हे जाऊनचे प्रतिनिधी शैलेश टौटे आपल्या बरोबर. शैलेश, खूपच गंभीर बातमी आहे की आतापर्यंत आपण उतर सीआयएसएफ जवान पोलीस हेच जनतेची सुरक्षा करताना दिसत आहेत, रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. पण याच पोलिसांना सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. पर्यायानं त्यांचे कुटुंबीय सुद्धा आता बाधित होत आहेत. नक्कीच मनुष्य अत्यंत चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे. खर जर सेक्टर 36 मध्ये स्वप्नपूर्ती रहिवासी संकुल आहे आणि तिथे या साधारण संपूर्ण इमारतीमध्ये साधारण 3 ते 3500 घरगुती या ठिकाणी निवास आहेत. अनेक कुटुंब इथे या ठिकाणी राहतात आणि सीआयएसएफ जवान म्हणजे औद्योगिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने इथे राहतात आणि इथे जे जवान जे आहेत ते अनेक जवान त्यामधले जवान जे आहेत ते मुंबई विमानतळावर तिथे कार्यरत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 आठवड्यामध्ये पनवेल आणि कळंबोली परिसरामध्ये सीआयएसएफच्या 10 जवानांना जे आहे तर कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यामुळे हे सर्व सीआयएसएफचे जवान जे आहेत या स्वप्नपूर्ती रहिवासी संकुलामध्ये साधारण 1000 लोक आहेत आणि त्यामुळे 252 कुटुंब जे आहेत या जवानांची कुटुंबे जे आहेत यांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी या जवानांना घरामध्ये थांबण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पालिकेने या प्रत्येक पार्टीवर नोटिसा लावलेल्या आहेत आणि कुणीही घराबाहेर पडू नये असं वारंवार आवाहन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे हा परिसर असेल किंवा आसपासचा खारघर मधला परिसर असेल हा पूर्ण जवळजवळ 1000 जण क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. त्या सगळ्यांची तपासणी होणार आहे का? काय नेमकी माहिती मिळते? नाही तपासणी तर त्यांची करण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाचे कर्मचारी जे आहेत ते वारंवार या ठिकाणी येत आहेत. 2 दिवसाआड त्यांची टेस्ट देखील केली जाते. रुग्णांची तपासणी देखील केली जाते आणि त्यानंतर सध्या जे लक्षणं जी आहेत म्हणजे त्यांचे तर आढळत नाहीत पण हे सीआयएसएफचे जवान जे 10 जवान कळंबोली आणि पनवेल परिसरावर सापडलेले आहेत त्यांच्यासोबतच हे जवान जे आहेत ते कामावर होते आणि त्यामुळे त्यांना सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. अजूनही कुणाकडे अशी लक्षणं आढळलेली नाहीयेत पण सध्या होम क्वारंटाईन करून आरोग्य विभाग असेल पनवेल महानगरपालिका असेल त्यांच्यावर नजर ठेवून आहे आणि जर तसंच काही आढळल्यास तत्काळ त्या संदर्भातली कारवाईसाठी सगळी यंत्रणा जी आहे ती पनवेल महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे. समजते बरोबर आहे. धन्यवाद शैलेशा सगळ्या माहितीबद्दल. आपण फक्त कोरोना बाधितांची संख्या वाढते. आता सीआयएसएफ जवान पोलिसांना कोरोनाची लागण होते. पर्यायाने त्यांचे कुटुंबियांना आता क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे खरोखर आता चिंतेचा विषय सुद्धा तितकाच झालेला आहे.